नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश पाठक आहे. आज आपण औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी आलो आहोत. इथे आपण ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत. हे जे द्वार दिसत आहे हे पश्चिम प्रवेशद्वार नामदेवजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. आतमध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येईल. मी संगीता दत्ता वेरुळकर, मी इथलीच रहिवासी आहे आणि आमचा दुधाचा व्यवसाय आहे. आम्ही दररोज पण देवाला येतो. आज थोडा उशीर झाला त्याच्यामुळं येणं झालं नाही. आणि आम्ही मधात दर्शन पण व्यवस्थित करतो. इथं कोणीच आम्हाला रागावं येत नाही, काही नाही. नमस्कार, हर हर महादेव. माझं नाव सोनाली वेरुळकर. मी राहणार औंढ्याचीच निवासी आहे. आणि आमचं मंदिर प्राचीन काळातलं आहे. आणि प्राचीन काळातलं आहे. इथं खूप भाविक येतात दर्शनाला. आणि इथली म्हणजे व्यवस्था पण व्यवस्थित आहे, चांगली आहे. आणि आमच्यावर महादेवाची खूप कृपा आहे. आपण आता आतमध्ये मुख्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. सुमारे 5,500 वर्षापूर्वी जेव्हा श्रीकृष्णांचा काळ होता, त्यावेळेस त्यांच्याकडे एक कपिला नावाची गाय होती. कपिला गायीसोबत सर्व 5 पांडव इथे वनवासाला आले होते. त्यावेळेसचं हे मंदिर आहे. ज्यावेळेस कपिला गाय इथे, हे सर्व परिसर जे आहे ते पहिले पाण्याखाली होता. इथे म्हणजे तलाव होता. त्या तलावामध्ये कपिला गाय रोज येऊन आपलं दूध वाहत होती. तिच्या शोधासाठी सर्व 5 पांडव यांनी आतमध्ये पाण्यामध्ये प्रवेश केला. आणि त्यांना मग इथे एक ज्योतिर्मय अवस्थेमध्ये ज्योतिर्लिंग सापडलेलं आहे. तेव्हापासून या मंदिराचं निर्माण झालं. तर मंदिरामध्ये मुख्य ज्योतिर्लिंग जे आहे ते शाळीग्रामपासून बनलेलं आहे. आणि त्यावर जो लिंग आहे तो वाळूचा आहे. दरवर्षी रामेश्वरम येथून वाळू आणून यावर दरवर्षी लेप चढवला जातो. आम्ही इथे औंढा नागनाथ येथे खूप 2013 नंतर मी आज आलेलो आहे. पहिले इथे नारळ चालत होते पण आता नारळ नाही चालत. तर मी परेशान झालो. पण मी इथं पुजाऱ्यांना विचारलं पण की इथे नारळ का बंद झाले, तर त्यांनी बोलले कुठेतरी बॉम्ब ब्लास्ट झालता त्याच्यामुळं नारळ इथले बंद केलेत. जरी तुम्ही इथं आले तर पायरीवरच नारळ फोडायची अनुमती आहे, मध्ये कोणी नारळ आणू नये. इकडे बोला. सुमारे 13 शतकामध्ये 5 वेळा इथे परकीयांचे आक्रमण झाले आहे. त्यामध्ये मंदिर 5 वेळा तोडण्यात आले. आणि त्यानंतर अहिल्याबा होळकर यांनी 16 शतकामध्ये मंदिराचा पुनर्निर्माण केला. तेव्हापासून मंदिराचं स्ट्रक्चर असंच आहे. आकाश हार 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 हार. नमस्कार मित्रांनो, आकाश सुरेंच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी औंढा नागनाथ या देवस्थानावर आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला आकाश सुरेंच्या या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण औंढा दर्शनाचा व्हिडिओ भेटणार आहे. मित्रांनो, पाठीमागू शकता मी सध्या कमानीमध्ये उभा आहे. तुम्हाला एक मिनिट दाखवतो. मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेले आहोत. ते कमानीच्या थोडं समोर आल्यावर मित्रांनो, इथून प्रसादाचे दुकान सुरू होत आहेत. पाठीमागं बघू शकता हे बघा मित्रांनो, दोन रस्ते आहेत. म्हणजे त्या साईडला एक रस्ता आहे, या साईडला एक रस्ता आहे. आता समोर तुम्हाला मित्रांनो काही दुकान लागलेले नाहीत हे बघू शकता. आज गर्दी कमी आहे मित्रांनो दर्शनासाठी. नाही आता युट्यूबला जाते तुमचं इकडे. आकाश सुरवंशी ब्लॉग.
मित्रांनो आज गर्दी नाही, मित्रांनो समोर मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांची पुतळा आहे मित्रांनो। मित्रांनो आतमध्ये आल्यावर इथं बघू शकता आपले चपले बूट बॅकी इथं मित्रांनो ठेवण्यासाठी केलेलं आहे, हे बघू शकता। मित्रांनो पश्चिम दावाच्या आतमध्ये आल्यावर इथं बघू शकता लिहिलेलं आहे बाण मंदिरात दर्शनासाठी जाणारा मार्ग आहे मित्रांनो। हे आता आपण औंढा नागनाथ मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। मदत सर चला। हे आहे नंदी महादेव। जेव्हापासून महादेव इथे येऊन बसले आहेत तेव्हापासून हा नंदी महादेवांची वाट पाहत बाहेर प्रतीक्षेमध्ये आहे। त्याचं पूर्ण घ्या इकडून सगळी चारी बाजून याचं। इथे भाविक लोक कानामध्ये देवाच्या म्हणून इच्छा सांगतात। याच्या कानामध्ये फक्त असं कुजू कुजू कर घे व्हिडिओ। इथे नंदीच्या कानामध्ये सांगितल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। प्राचीन मंदिर आहे हा नंदी, फार प्राचीन काळापासून इथे वसलेला आहे आणि हे आपले मंदिर नाग देवता म्हणून प्रसिद्ध आहे। नागांचा नाथ नागनाथ। विनू महाराज बोलतात काय बोला की या ना सर या या काय बोला माहिती नाही। हा माहिती ये ताई ते तू ये साईडला ये। हा मी संगीता दत्ता वेरुळकर, मी इथलीच रहिवाशी आहे आणि आमचा दुधाचा व्यवसाय आहे। आम्ही दररोज पण देवाला येतो, आज थोडा उशीर झाला त्याच्यामुळं येणं झालं नाही आणि आम्ही मधात दर्शन पण व्यवस्थित करतो। इथं कोणीच आम्हाला रागावं येत नाही काही नाही झालं। हां नमस्कार, हर हर महादेव। माझं नाव सोनाली वेरुळकर, मी राहणार औंढ्याचीच निवासी आहे आणि आमचं मंदिर प्राचीन काळातलं आहे आणि प्राचीन काळातलं आहे। इथं खूप भाविक येतात दर्शनाला आणि इथली म्हणजे व्यवस्था पण व्यवस्थित आहे, चांगली आहे आणि आमच्यावर महादेवाची खूप कृपा आहे। आपण आता आतमध्ये मुख्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत। हे गणपतीचं प्राचीन मंदिर आहे। इकडे वीरशैव भगवान यांचं मंदिर आहे।
चालू फोटो माझी म्हणतो तू माहिती मंडळी मागे जात राहिली सासू गेले सासरे गेले सगळं दोन दोन नेऊन येत माझी चल लाईट गेली बॅटरी आणली हे पुजारी बोडके आहेत यांचं थोडा इंटरव्ह्यू घ्यावा हे भक्तांची लाईन घ्या अशी भक्तांची लाईन व्यवस्थित त्यांना विचारायचं लगेच काय बोलता पोलिसाला काय माहीत नाही पोलिसाला काय माहीत नाही ना नाही ना या मोरे साहेब जरा बोला होता काय बोला घेऊ काय चॅनल विष्णुमूर्ती आहे आकाश सूर्यवंशी याच्या नावानच आहे चला चला घुस हे आहे आठवे ज्योतिर्लिंग नागेशम दारू कावणे हार 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 इथे इथे महादेवाला पंचामृत अभिषेक दुग्ध अभिषेक जल अभिषेक अशा पद्धतीने अभिषेक केल्या जातात ही गुफा फार प्राचीन आहे सुमारे 5000 वर्षापूर्वी याचा निर्माण झालेला आहे घ्या तुमच्या हिशोबात अजून काय माहिती भारी सांगायची काय इथं सांगायची सांगा हे ज्योतिर्लिंग जे आहे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे हा प्राचीन आहे बरोबर तुटत द्यायचं थांब तुटत तुम्ही काय करा वरी नाही
आहोत। आता आपण गाभाऱ्यामधून दर्शन करून आलो आहोत। सुमारे 5,500 वर्षापूर्वी जेव्हा श्रीकृष्णांचा काळ होता त्यावेळेस त्यांच्याकडे एक कपिला नावाची गाय होती। कपिला गायीसोबत सर्व 5 पांडव इथे वनवासाला आले होते त्यावेळेसचं हे मंदिर आहे। ज्यावेळेस कपिला गाय इथे हे सर्व परिसर जे आहे ते पहिले पाण्याखाली होता, इथे म्हणजे तलाव होता। या तलावामध्ये कपिला गाय रोज येऊन आपलं दूध वाहत होती। तिच्या शोधासाठी सर्व 5 पांडव यांनी आतमध्ये पाण्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांना मग इथे एक ज्योतिर्लिंग ज्योतिर्मय अवस्थेमध्ये ज्योतिर्लिंग सापडलेलं आहे। तेव्हापासून या मंदिराचा निर्माण झाला। तर मंदिरामध्ये मुख्य ज्योतिर्लिंग जे आहे ते शाळीग्रामपासून बनलेलं आहे आणि त्यावर जो लिंग आहे तो वाळूचा आहे। दरवर्षी रामेश्वरम येथून वाळू आणून यावर दरवर्षी लेप चढवला जातो। आम्ही इथे औंढा नागनाथ येथे खूप 2013 नंतर मी आज आलेला आहे। पहिले इथे नारळ चालत होते पण आता नारळ नाही चालत, तर मी परेशान झालो। पण मी इथल्या पुजाऱ्यांना विचारलं पण की इथे नारळ का बंद झाले, तर त्यांनी बोलले कुठेतरी बॉम्ब ब्लास्ट झालता त्याच्यामुळं नारळ इथले बंद केलेत। जरी तुम्ही इथं आले तर पायरीवरच नारळ फोडायची अनुमती आहे, मध्ये कोणी नारळ आणू नये। इकडे बोला। सुमारे 13 शतकामध्ये 5 वेळा इथे परकीयांचे आक्रमण झाले आहे, त्यामध्ये मंदिर 5 वेळा तोडण्यात आले आणि त्यानंतर अहिल्याबा होळकर यांनी 16 शतकामध्ये मंदिराचा पुनर्निर्माण केला। तेव्हापासून मंदिराचं स्ट्रक्चर असंच आहे। तुमच्या मित्राला पण सांगा, हा उद्या येईन बघा इकडून। थांबा, मित्रांनो बघू शकता मूर्त्या खराब झालेल्या आहेत, जाते एक मिनिट थांबा, हे बघू शकता मित्रांनो। आम्ही वंश परंपरेने येथे पूजा अभिषेक देवाची सेवा सर्व वगैरे नेहमी नित्य नियमाने पार पाडतो आणि आमच्याशी पुरोहितांशी कॉन्टॅक्ट करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करावा। आता आपण परेश दाराजवळ आलेलो आहोत, बघू शकता मित्रांनो झाडे कसे लावलेले आहेत। मित्रांनो या साईडला आले तर मित्रांनो पाणी पिण्याचे पाणी आहे, येथे कपडे धुण्याचं व स्तम नाही आहे, शुद्ध पिण्याचे पाणी आहे। मित्रांनो समोर पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो समोर बघू शकता संपूर्ण प्राचीन मंदिर आहे। मित्रांनो काही मूर्त्या भंग केलेल्या आहेत, मित्रांनो मूर्त्या तोडफोड केलेल्या आहेत, ती आता तुम्हाला मी दाखवलेलं आहे। इकडं मित्रांनो आल्यावर पाणी पिण्याची शुद्ध पाणी पिण्याची मित्रांनो टाकी आहे, बघू शकता पाणी पिण्यासाठी हातपाय धुण्यासाठी मित्रांनो इथं केलेलं आहे। मित्रांनो समोर काही प्राचीन मूर्त्या आहेत, पिंड आहे, बघू शकता मित्रांनो मांजर बघा, मित्रांनो बघा पिंड आहेत मित्रांनो। आणि समोर मित्रांनो प्राचीन मूर्त्या आहेत, काय माहीत नाहीत कोणती मूर्ती आहे, बघू शकता
मित्रांनो आता आपण माता पार्वती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. बघू शकता प्राचीन मंदिर आहे मित्रांनो, माझा आतमध्ये पिंड आहे. समोर मित्रांनो पार्वती माता बघू शकता, महादेवाचे पिंड आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण माता पार्वती देवीचं आपण दर्शन घेणार आहोत. प्राचीन मंदिर आहे मित्रांनो औंढानागनाथमध्ये. आतमध्ये आलो मित्रांनो, एक पिंड आहे मित्रांनो, आणि समोर मित्रांनो पार्वती देवी आहे. मित्रांनो समोर बघा पोलीस चौकी औंढानागनाथ आहे. मित्रांनो बघा समोर पोलीस चौकी, म्हणजे मित्रांनो पोलिसाच्या संरक्षणामध्ये औंढानागनाथ आहे. मित्रांनो समोर बघू शकता पोलीस चौकी औंढानागनाथ. मित्रांनो आता आपण या साईडला मित्रांनो आता आलेलो आहोत. बघू शकता संपूर्ण हे प्राचीन मंदिर आहेत मित्रांनो, हे संपूर्ण मंदिर प्राचीन मंदिर आहेत. आता आपण दर्शन घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो प्राचीन मंदिर आहे संपूर्ण. मित्रांनो काम प्राचीन काम आहेत मित्रांनो. हे बघू शकता आतमध्ये देवस्थान आहे. मित्रांनो कुलूप लावलेला आहे. आतमध्ये काय दिसत नाही मित्रांनो. समोर श्री विनायकानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत, यांची प्रतिमा आहे. हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण जुनं काम आहे. आता आपण बारावकडे जाणार आहोत. हे बघू शकता ओम नमः शिवाय मित्रांनो, मधात पिंड आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघू शकता प्राचीन संपूर्ण प्राचीन मित्रांनो आहेत. बघू शकता संपूर्ण प्राचीन आहेत. मित्रांनो समोर बघा एक मूर्ती दाखवते तुम्हाला. बघा मित्रांनो एका मूर्तीचा मित्रांनो दोन्ही मूर्तीचा मित्रांनो एक एक पाय तोडलेला आहे. मित्रांनो बघू शकता काही मूर्त्या भंग केलेल्या आहेत, तुम्हाला आधी सांगलेल्या आहे मी तोडफोड केलेली आहे. मित्रांनो बघा मित्रांनो मित्रांनो आता आपण बारावं बघणार आहोत. मित्रांनो आज काय जास्त गर्दी नाही, त्यामुळं मित्रांनो मंदिरांना कुलूप लावलेले आहेत.
हे बघा शकता मित्रांनो पिंड आहे, ते दरवाजा लावल्यामुळे मित्रांनो क्लियर दिसत नाही, सॉरी। आता आपण बारव बघणार आहोत मित्रांनो, प्राचीन काळातली मित्रांनो बारव आहे, बघा पाणी किती आलेलं आहे, पाऊस बघू शकता। आता आपण संपूर्ण बघणार आहोत मित्रांनो बारव, बघा ठील भरलेली आहे पाण्यानं कारण की पावसाळा चालू आहे। मित्रांनो बारव बघण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी एक मित्रांनो गेट आहे, गेटच्या आता आपण आतमध्ये जाणार आहोत। संपूर्ण मित्रांनो बघू शकता बारव ठील भरलेली आहे मित्रांनो पाण्यानं कारण की पावसाळा खूपच जोरात झालेला आहे। मित्रांनो बघू शकता बारक्या माशाचे पिल्ले आहेत कारण की बघू शकता मित्रांनो संपूर्ण ठील भरलेली आहे। शनी महाराज मंदिर मित्रांनो बघणार आहोत आपण। आता मित्रांनो शनी देवाची मूर्ती आहे, बघू शकता बारक्या बारक्या माशा आहेत मित्रांनो। मित्रांनो बाहेर जाण्यासाठी एक मोठ्या मित्रांनो श्री दत्तात्री मठ श्री राधाकृष्ण मंदिर संत जनाबाई मित्रांनो, आता आपण श्री संत जनाबाई यांचं मित्रांनो आता आपण थोडी आजूबाजूची माहिती बघणार आहोत। मित्रांनो हे बघू शकता समाधी आहेत मित्रांनो सन्यासी लोकांच्या, बरोबर हे बघा मित्रांनो तीन समाधी आहेत। समोर मित्रांनो महादेवाची प्रतिमा आहे आणि तीन बघू शकता मित्रांनो समाधी आहेत। इकडे बघू शकता नामदेवजी महाराज यांची प्रतिमा आहे, हे बघा मित्रांनो। मित्रांनो हे बघा जाता आहे, मित्रांनो जाता आहे बघा हे। मित्रांनो समोर बघा गुरु नानक देव जी महाराज आहेत, बाजूला मित्रांनो नामदेव महाराज आहेत। आता आपण आजूबाजूची परिसर बघणार आहोत। या साईडला मित्रांनो संपूर्ण प्राचीन मूर्ती आहेत बघू शकता मित्रांनो। आता आपण दर्शन घेणार आहोत, मित्रांनो संपूर्ण काम प्राचीन आहे ते बघू शकता, गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो दगडी ते बघू शकता।
मित्रांनो बघा समोर प्राचीन मूर्ती आहे राधा कृष्ण यांची, हे बघू शकता प्राचीन आहे मित्रांनो, खूपच प्राचीन आहे बघा। या साईडला गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो छोटी, हे बघा राधा कृष्णाची मूर्ती आहे मित्रांनो, पुरी बघू शकता मित्रांनो, संपूर्ण प्राचीन काम आहे, थोडं नवीन केलेलं आहे। हे मित्रांनो बघा, मित्रांनो हे बघा सात सुन्याचा बारव आहे मित्रांनो, सात सुन्याचा बारव आहे मित्रांनो, हे बघू शकता पावसाळा असल्यामुळे खूप भरलेली आहे ठील पाण्यानं, बघा मित्रांनो पायऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। हे मित्रांनो बघू शकता पिंड आहेत मित्रांनो, तीन पिंड आहेत, एक मोठी आहे एक छोटी आहे, हे बघा प्राचीन मूर्ती आहे। संपूर्ण मित्रांनो पाठीमागलची हे साईट आहे मित्रांनो, मित्रांनो हे बघू शकता प्राचीन मूर्ती आहेत, काय मूर्त्याचे मित्रांनो पहिल्यापासून सांगतो मित्रांनो, काय तोडाफोड केलेली आहे मूर्त्या, काय खराब आहेत, मित्रांनो सासू सुनाचा बारावतील मित्रांनो पाजरा सुटलेला आहे, ते पाणी मित्रांनो बघू शकता, पिंड आहे मित्रांनो बघू शकता कुलूप लावलेला आहे, कुलूप लावलेले आहेत मित्रांनो। आता मित्रांनो आपलं संपूर्ण दर्शन झालेलं आहे, महाराजांना आतमध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती सांगलेली आहे, हे मित्रांनो हे पाणी जा मित्रांनो आतमध्ये अभिषेक केलेला संपूर्ण इकडं दूध संपूर्ण मित्रांनो इकडे येते बघा, संपूर्ण मित्रांनो गोमूठ म्हणतात, गोमूठ मित्रांनो गोमूठ म्हणतात ते बघा, देवाच्या स्नानानंतर जे दर्शन येते हे येते का तीर्थ, त्याच्यानुसार त्याला गोमूठ गोमुख नाव पडलेलं आहे मित्रांनो। संपूर्ण प्राचीन काम आहे, काय मूर्त्या बघू शकता मित्रांनो, त्या मूर्त्याला दोन पाय नाहीत हात नाहीत, भंग केलेले आहेत मित्रांनो। आज आपण औंढामध्ये औंढ्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलो, ते संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा।